नमस्कार। दिवाळी म्हणजे आनंदाचा सण, दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण, आणि हीच दिवाळी संपूर्ण भारतभर अगदी जल्लोषात साजरी केली जाते। दिवाळी अंक आणि दिवाळी फराळाचा आस्वाद हे समीकरण तसं नवं नाही। अटके पार झेंडे रोवणारा आपला मराठी माणूस आपल्या अभिमानाचे गोडवे प्रत्येक ठिकाणी गात असतो। बेंगळुरू भारताचं एक महत्त्वाचं शहर, माहिती आणि तंत्रज्ञानाचं केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेंगळुरूमध्ये मराठी माणूस हा नोकरीसाठी, व्यवसायासाठी, शिक्षणासाठी स्थायिक आहे। भाषा संस्कृती जरी वेगळी असली तरी मराठी माणूस इथे एकोट्याने राहतो। प्रत्येक माणूस हा या शहरात एक मराठी माणसाची स्वप्न पूर्ण होण्याच्या अपेक्षेत असतो आणि त्यालाच आशेचा किरण देणारी संस्था किंवा समूह म्हणजेच बेंगळुरू मराठी वेलफेअर असोसिएशन। मराठी माणसाने मराठी माणसासाठी सुरू केलेला हा समूह एखाद्या वटवृक्षासारखा पसरत आहे। फेसबुकवर सुमारे 10,000 वर मराठी जनता या समूहामध्ये सामील आहे आणि याच समूहाने पुढाकार घेऊन काही उपयुक्त समूह सुरू केले। प्रत्येक समूहाचा विषय हा योजनीय आहे आणि अशाच कार्यरत असणाऱ्या ग्रुपमध्ये दिनांक 15 एप्रिल 2020 रोजी सुरू झाला एक नवा समूह, बीएम साहित्य प्रेमी ग्रुप। व्यक्त हो या स्पर्धेनंतर रोहित आहेर आणि नारायण अंबुलगेकर यांनी पुढाकार घेऊन हा समूह सुरू केला। ठप्प झालेलं जग, कोरोनाचं सावट यामुळे डिजिटल साहित्य मैफिली सुद्धा सुरू झाल्या। टेलिग्रामवर या समूहामध्ये स्वतःचं किंवा इतर दिग्गज व्यक्तिमत्वांचं साहित्य हे अनुभवायला मिळतं। याच तत्वावर असोसिएशनच्या कोर कमिटीने आणि साहित्यप्रेमींनी एक निर्णय घेतला, तो म्हणजे बीएम साहित्यप्रेमी दिवाळी विशेष अंकाचा। साहित्यासाठी आमंत्रण दिली गेली आणि काही दिवसातच याला उत्स्फूर्त प्रतिसाद सुद्धा मिळाला। हा अंक जरी नवा आणि पहिला असला तरी सर्वतोपरी काळजी घेणं गरजेचं होतं आणि म्हणूनच त्यासाठी प्रूफ रिडिंगची टीम तयार करण्यात आली। स्मिता बर्वे, अविनाश चिंचवडकर, दीपाली वझे, कल्याणी आडत, रोहित आहेर आणि मी यांनी हे काम स्वीकारलं आणि मग इथूनच दिवाळी अंकाचा प्रवास सुरू झाला। इथे फक्त जाणकार असून भागणार नव्हतं तर कल्पकता, पुढाकार या गोष्टींची सुद्धा तितकीच आवश्यकता होती। साहित्य आणि भाषा कोणतीही असो पण त्यासाठी व्याकरण हा सर्वात महत्वाचा अंग आहे। जर पहिल्या वेलांटीऐवजी दुसरी वेलांटी दिली तर शब्दाचा अर्थ बदलूही शकतो। तर या जवळपास 150 साहित्यांचं परीक्षण आणि त्या परीक्षणातून केलेलं करेक्शन याची सर्व जबाबदारी स्वीकारली सौ स्मिता बर्वे यांनी। चला तर मग बघूया त्यांचा अनुभव कसा होता। नमस्कार, मी स्मिता बर्वे। कुठलीही कलाकृती उत्तम होण्यासाठी विविध पायऱ्यांवरून तिला प्रवास करावा लागतो। बीएम साहित्यप्रेमी दिवाळी अंकासाठी मी शुद्ध लेखन आणि व्याकरण तपासायची जबाबदारी घेतली होती। आधी वाटले आपल्या छोट्याशा समूहातून असे किती साहित्य येणार आणि झालेही तसेच। सुरुवातीला प्रतिसाद अगदी नगण्य होता पण जशी जशी शेवटची तारीख जवळ येत गेली तसं तसं साहित्याचा अक्षरशः पाऊस पडत गेला। वाटलं होतं त्यापेक्षा खूप जास्त काम करावं लागलं आणि विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे बाल साहित्यिकांचा लेखन सहभाग। अहो, लहान मुलांनी चक्क कथा आणि गाणी लिहून पाठवली, कविता लिहून पाठवल्या। अगदी मनापासून सांगते अंकांचं संपादन करायला खूप मजा आली। तसं टीम वर्क काही मला नवीन नाही पण ह्या तरुण मुलांबरोबर काम करायला खूप मजा आली आणि माझा उत्साही वाढला। नवीन तंत्रज्ञानाशी ओळख झाली। कधीही स्वप्नात सुद्धा पाहिलं नव्हतं असं सत्यात उतरत होतं आणि प्रत्यक्ष जेव्हा दिवाळी अंक प्रिंट होऊन हातात आला तेव्हा 1.5-2 महिने घेतलेल्या परिश्रमाचं सार्थक झालं असं वाटलं। आता हे करेक्टेड साहित्य आणि त्याचं संकलन करणं हे तितकंच महत्वाचं होतं।
या साहित्याचं संकलन करणं म्हणजे एका अमूल्य दागिन्याचा किंवा खजिन्याची राखणदारी करण्यासारखंच. आणि हेच काम स्वीकारलं कल्याणी आडथेने. बघूया तिचा अनुभव कसा आहे. नमस्कार, मी कल्याणी. बी एम साहित्यप्रेमी दिवाळी अंकासाठी मी संकलनाची जबाबदारी स्वीकारली आणि एका सुंदर साहित्य निर्मितीच्या प्रोसेसमध्ये मला सहभागी व्हायला संधी मिळाली. हा एक खरंच खूप वेगळा आणि छान अनुभव होता माझ्यासाठी आणि बऱ्याचशा गोष्टी मला स्वतःला पर्सनली शिकायला मिळाल्या या सगळ्यामध्ये. टीममध्ये कोऑर्डिनेशन कसं असावं, इथून ते स्मिताबाईंना प्रूफ रिडिंगसाठी मदत करत असताना शुद्ध लेखनाचे नियम किंवा लिखाण कसं असावं, अशा बऱ्याचशा गोष्टी चर्चांमधून कळत गेल्या. अंक देखणा आणि सुंदर व्हावा, चांगला व्हावा, यासाठी टीममधल्या प्रत्येकानेच प्रचंड मेहनत घेतली. अंकामधला शब्द आणि शब्द डोळा खालून घालून, जेव्हा प्रत्येक साहित्याची खातरजमा करून अंक जेव्हा शेवटी प्रिंटिंगसाठी गेला तेव्हा मात्र उत्सुकता प्रचंड ताणली गेली आणि अंक कधी एकदा हातात येतोय असं झालं. आणि जेव्हा शेवटी अंक हातात पडला तेव्हा आपण केलेल्या मेहनतीचं कुठेतरी चीज झालं असं मनापासून वाटलं. आयुष्य जगत असताना आपण कितीतरी गोष्टी फक्त कराव्या लागतात म्हणून करत असतो, पण अशा खूप थोड्या गोष्टी असतात ज्या केल्यामुळे आपल्याला आनंद मिळतो. माझ्यासाठी हा अनुभव काहीसा असाच होता. काम कोणतंही असो ते एकट्याने करणं अशक्यच होतं आणि त्यासाठीच गरज होती एका चांगल्या मार्गदर्शनाची. त्यासाठीच योग्य मार्गदर्शन दिलं श्री अविनाश चिंचवडकर यांनी. बघूया ते काय म्हणतात. नमस्कार मित्रांनो, खरं तर आपण सगळेच महाराष्ट्रापासून दूर आहोत, आपल्या लोकांपासून दूर आहोत, आपल्या मराठी भाषेपासून दूर आहोत याची आपल्याला सतत खंत असते. परंतु बंगलोरमध्ये बंगलोर मराठी आणि साहित्यप्रेमीसारखे ग्रुप याची उणीव थोड्या प्रमाणात तरी भरून काढतात. हा ग्रुप म्हणजे आता एक एकत्र कुटुंबच झालाय. या ग्रुपमध्ये कुठेही हेवेदावे नाहीत, आपसात स्पर्धा नाही, आहेस तर फक्त साहित्याचा निखळ आनंद घेण्याचा एक निकोप प्रयत्न. त्यामुळे सर्वप्रथम बंगलोर मराठीच्या सर्व सभासदांचे मी अभिनंदन करतो आणि दिवाळी अंकाबद्दलचे माझे मत मी व्यक्त करतो. सुरुवातीला जेव्हा ही कल्पना समोर आली की आपण एक दिवाळी अंक काढावा तर माझ्या मनात थोडी शंका होती. कारण असे की महाराष्ट्रातील सुद्धा अनेक नामांकित दिवाळी अंक आता बंद पडत आहेत, त्यांना वाचकांचा तेवढा प्रतिसाद मिळत नाही आहे. अशा परिस्थितीत कर्नाटकमधून बंगलोरमधून एक नवीन दिवाळी अंक काढणे म्हणजे एक धाडसाचेच काम होते. त्याला वाचकाचा किती प्रतिसाद मिळेल हे सांगणं थोडं कठीण होतं. अजूनही काही प्रश्न होते, जसं प्रिंटिंग कसं करायचं आणि मराठी प्रिंटिंग येथे चांगलं होईल का. पुढचा प्रश्न होता की चांगलं साहित्य मिळेल का आपल्याला. आणि अजून एक प्रश्न म्हणजे वितरणाचा, हा अंक कसा वितरण करायचा, याचं लोकांपर्यंत हा अंक कसा पोहोचेल. पण बंगला मराठीच्या तरुण आणि उत्साही चमूने हे सगळे प्रश्न पाहता पाहता सोडवले. साहित्यप्रेमी ग्रुपच्या अतिशय प्रतिभावान लेखक कवींनी आपले दर्जेदार साहित्य या अंकासाठी दिले, त्यामुळे तो प्रश्न तर आपापच सुटला. माझ्यावर जबाबदारी होती की काही नामांकित साहित्यिकांकडून साहित्य मिळवायचे, जसे बंडा जोशी किंवा दिलीप कुलकर्णी सर यांच्याकडून. निर्मिती प्रक्रियेत मी अगदी सुरुवातीपासून असल्यामुळे अंक जेव्हा थोडा उशिरा का होईना पण माझ्या हातात आला तेव्हा मला एक वेगळं समाधान मिळाले आणि अतिशय देखणा अंक पाहून खूप आनंद झाला. खरं तर ज्या नामांकिताचे साहित्य आपल्याकडे अंकामध्ये होते त्यांनी अगदी आवर्जून फोन करून हे कळवले की अंक अतिशय छान झालेला आहे, देखणा आहे, निर्मिती मूल्य अतिशय उत्कृष्ट आहे आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये कुठेही शुद्ध लग्नाच्या किंवा इतर चुका नाही आहेत. ही मला वाटते खूप मोठी पावती आहे आणि याचे सगळे श्रेय स्मिताताई, कल्याणी, दीपालीताई या सगळ्यांना जाते. रोहिताई, राणी, अनिकेत यांनी जाहिरात, वितरण,
आणि नारायण भाऊ यांनी पण यामध्ये खूप मोठं खूप काम केलेलं आहे. तर या सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि अभिनंदन. यानंतरही आपण असे उपक्रम करत राहू याची मला खात्री आहे. तर पुन्हा एकदा सगळ्यांना मी सगळ्यांचे अभिनंदन करून आणि शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो. सर्व साहित्य संकलित झालं आणि आता या संकलित साहित्याची पुढची पायरी होती ते म्हणजे अंकाचं डिझाईन. हा अंक असा बनवण्याचा ठरलं होतं की पाहताच क्षणी कुणीही त्या अंकाच्या प्रेमात पडावा आणि याची जबाबदारी स्वीकारली सौ दीपाली महेश वझे यांनी. अखंड 15 दिवस रात्र जागून जे काही करेक्शन्स असतील किंवा मार्जिन सेटिंग असेल ते सर्व काही दीपालीताईंनी अगदी योग्यपणे साकारलं. बघूया त्या काय म्हणतात. नमस्कार, मी सौ दीपाली महेश वझे. BM साहित्यप्रेमीबद्दल आणि दिवाळी अंकाबद्दल माझा अनुभव मला आपल्या सर्वांना सांगावा असं वाटतोय. या ग्रुपशी जोडले तेव्हापासून हे ग्रुप मला जवळीचं वाटू लागलं, कारण या ग्रुपने मला खूप काही दिले. तर आपल्याकडून काहीतरी असे काहीतरी द्यायचे असे माझ्या मनात होतेच. माझ्या शिक्षणाबद्दल बोलायचं झाले तर माझे शिक्षण बॅचलर इन फाईन आर्ट्स आहे आणि व्यवसायाने मी ग्राफिक डिझायनर आहे. तेव्हा साहजिकच येत्या दिवाळीत साहित्यप्रेमी ग्रुपचा दिवाळी अंक काढायचा का हा विचार मनात आला. तसा मी लागलीच रोहितला कळवला. रोहित आमच्या साहित्यप्रेमी ग्रुपचा कर्ताधारी ॲडमिन आहे, ज्याच्यामुळे खरं तर हे ग्रुप अस्तित्वात आहे. रोहितला मेसेज केल्यावर लगेच त्याचा होकारही आला. मी डिझायनिंगची जबाबदारी घेतली तेव्हा पुढचे पाऊल कसे टाकायचे वगैरे आम्ही चर्चा करत गेलो. काही वेळातच प्रूफ रिडिंग अशी टीम तयार झाली. त्यात स्मिताताई, कल्याणी, अविनाश सर, अनिकेत, रोहित आणि मी असे 5 जणांचा मला साथ लाभला. डिझायनिंग करत असताना बऱ्याचदा लहान सहान लिखाणात फेरबदल करावा लागला, तर कधी पेज सेटिंग्स मागे पुढे करावे लागले. सर्व साहित्य टाकल्यावर उरल्या जागेत मनोरंजन करणारी चित्रे, तर काही ठिकाणी सध्याचे कोरोना पळवा वरचे व्यंगचित्रे ठेवणे आणि खूप काही गोष्टी ॲड करायचे काम व्याप पाडवणारेच होते आणि तेही कमीत कमी वेळात करायचे होते. 15 ते 20 दिवस रात्ररात्र जागून काम करणे हे भागच होते. सुट्टीच्या दिवशी पण सुट्टी घेता येत नव्हती, कारण प्रत्येक दिवस प्रत्येक सेकंद ही मोलाची होती. वेळेवर प्रिंटिंगलाही द्यायचं होतं, डेडलाईन गाठायची होती. कोरोनाच्या परिस्थितीत हे सगळं खूप अवघड जात होतं. जसजशी प्रिंटिंगला द्यायची डेडलाईन जवळ येत होती बाकीचे टीम मेंबर्स पण जागृत असायचे. मला विचारायचे काम कुठपर्यंत आलं, मीटिंग करायचंय, झालेलं काम मी रात्री पाठवत असायचे आणि ग्रुप मेंबर्स सकाळी उठून सकाळी हे काम बघायचे. काही टेक्स्ट किंवा बारीकसा एक दुरुस्ती असल्यास मला सुचवायचे. प्रिंटिंगला द्यायच्या अगदी शेवटल्या दिवशी माझ्या टीमनेही जागरण केलं आहे. हा अनुभव खरं तर माझ्यासाठी मोलाचा आहे. मला माझ्या टीमचा हेवा वाटतो. अशी ही मंडळी दिवाळी अंकात आपला जीव ओतून काम करत होती. या अशा टीमचा एक भाग असणं आणि आपल्या हातून काही आविष्कार होणं हे माझ्यासाठी अकल्पनीय होतं. आपण सर्वांनी केलेल्या कौतुकाचा मान ठेवून आता पुढचे पाऊल टाकायचा प्रयत्न सुरू आहे. आपल्याला दर्जेदार साहित्यासोबत डिझायनिंग, चित्र वगैरे दर्जेदारपणा द्यायचा माझा प्रयत्न असेल. यासोबत मी आपले सर्वांचे विदाय घेते. आपले सर्वांचे मनापासून आभार. हे सर्व काम सुरू असताना अंकाचं बुकिंग सुरू झालं. प्रथमतः हा अंक फक्त समूहापुरताच मर्यादित करायचं ठरलं होतं, पण लोकांची प्रतीक्षा आणि वाढणाऱ्या लोकांच्या प्रतीक्षेतली वाढ यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आणि तो म्हणजे हा अंक संपूर्ण भारतभर उपलब्ध करून देण्याचा. वाढता प्रतिसाद आणि अंकाच्या निरीक्षेत असलेल्या लोकांची संख्या पाहता ह्या अंकाला बेंगळुरूची सीमारेषा ओलांडावी लागणार होती. अगदी एका आठवड्यात 100 ते 200 प्रत ठरलेल्या अंकाने सुमारे 500 बुकिंगचा आकडा क्रॉस केला आणि हा अंक संपूर्ण भारतात घरपोच करण्याचं ठरवलं.
आता या अंकाचं प्रकाशन करणंही गरजेचं होतं. पण या प्रकाशन सोहळ्याला प्रमुख पाहुणे कोण हाही एक प्रश्न होता. पण जेव्हा नाव कळालं तेव्हा जो तो साहित्यप्रेमी थक्क आणि आनंदित झाला. तारीख वेळ ठरली आणि खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज माननीय संभाजीराजे छत्रपतींनी ऑनलाईन हजेरी लावून ह्या अंकाचं प्रकाशन केलं आणि कौतुकही केलं. अंकाचं ऑनलाईन प्रमोशन आणि व्हिडिओज करण्याचं काम मी स्वीकारलं. माझ्या समूहाचे सहाय्य घेऊन शक्य तितक्या लवकर मी हे काम पार पाडलं आणि त्यामुळेच अंकाची ओळख व्हायला सुरू झाली. बऱ्याचशा करेक्शन्सनंतर हा अंक आता सॉफ्ट कॉपीच्या रूपाने तयार होता. हाच अंक पेनड्राईव्हच्या माध्यमातून कप्तान रोहित आहे यांनी छपाई खाण्यापर्यंत पोहोचवला. नुकतंच बेंगळुरू हे मर्यादित रूपात पूर्ववत होण्यास सुरुवात झाली होती. पण योग्य ती काळजी घेऊन हा अंक छापखान्यात पोहोचला. काही वेळातच अंकाची पहिली प्रत आली. सुंदर देखणा अंक अगदी दृष्ट लागावा असा. पण अंकाचं वजन बाहेरगावी पाठवण्याच्या दृष्टीने हे 450 ते 500 ग्राम पुरतंच मर्यादित होतं. पण ह्याच अंकाने वजनाचा आकडा 600 ग्रामच्या वर नेला. मग काही बदल करावे लागले आणि अंकाची अजून एक कॉपी पुन्हा छापली गेली. आणि ह्यावेळी सगळं परफेक्ट होतं. छपाई सुरू झाली आणि ह्या अंकाची पाठवण्याची व्यवस्थाही सुरू झाली. काही जणांना अंक वेळेत पोहोचला, मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे काही लोकांना हा अंक थोड्या उशिरा पोहोचला. मात्र अंकाचा आस्वाद घेऊन प्रत्येक वाचकाने अपार कौतुकाचे गोडवे गायले. आणि आता बीएम साहित्यप्रेमी दिवाळी विशेषांक ज्याच्या त्याच्या घरी पोहोचायला सुरुवात झाली. बेंगळुरू, महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतभर हा अंक पोहोचायला सुरुवात झाली. आम्ही तर या अंकाला पहिलंच वर्ष असल्यामुळे एका तांदुल्या बाळाच्या स्वरूपात पाहिलं होतं. मात्र हाच अंक मराठी माणसाच्या उंच भरारीचा साक्षीदार ठरला. ही साहित्य नौका जरी साहित्यिकांनी भरली असली तरी त्याच्या कॅप्टनशिपची जबाबदारी होती रोहित आहेर यांच्यावर. अंकाच्या कल्पनेपासून ते शेवटचा अंक घरपोच पोहोचेपर्यंतची जबाबदारी रोहित आहेर यांनी स्वीकारली. बघूया ते काय म्हणतात. नमस्कार, मी रोहित आहेर. बेंगलोरमधील पहिला दिवाळी अंक बीएम साहित्यप्रेमी दिवाळी विशेष अंक हा जवळजवळ 750 ते 800 लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. आणि हा अंक ज्याच्या पण हाती पडला त्याने भरभरून कौतुक केलं. तसेच हा अंक आम्ही महाराष्ट्रातील काही दिग्गज कवी लेखकांनाही पाठवला होता, त्यांनीही याचं खूप कौतुक केलं. तर हा दिवाळी अंक काढण्यामागचा उद्देश आणि ही संकल्पना कशी आली त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगेल. तर आम्ही एप्रिल महिन्यातच पीएम साहित्यप्रेमी हा एक टेलिग्राम ग्रुप चालू केला होता. हा ग्रुप जेव्हा चालू केला तेव्हाच याच्यामागचा उद्देश असा होता की आपली महाराष्ट्राबाहेर बँगलोरमध्ये राहूनही आपल्या मायबोली जतन करणे, मायबोली मराठी जतन करणे, आणि तसेच इथे जे कोणी कवी लेखक आहे त्यांना एक मंच मिळवून देणे आणि नवनवीन कवी लेखक घडवणे असा एक मुख्य उद्देश होता. तसेच संकल्पनाच्या बाबतीत जर सांगायला गेलं तर दिवाळी जशी जशी जवळ येत होती तसं तसं दिवाळी अंक आठवायला लागला. महाराष्ट्रात असताना किंवा आपल्या घरी असताना दिवाळी आली म्हणजे दिवाळी अंक हमखास घरी असायचाच आणि तेव्हा आपण भरपूर दुकानात जाऊन आपल्याला वाटेल तो अंक आणि वाटेल तितके अंक आपण आणू शकायचो. पण ही गोष्ट इकडे राहून शक्य नव्हती. तसेच कोविड-19 पण कोणाला तिकडे जायला जमलं नाही, तो एक भाग होता. मग असं वाटलं की आपल्याकडे इतके कवी लेखक आहे तर आपणच का नाही काढावा हा अंक. म्हणून आम्ही मराठी अस्मिता जपण्यासाठी, महाराष्ट्राबाहेरही राहून मराठी अस्मिता जपण्यासाठी आम्ही हा अंक काढला. तसेच येथील जितके कवी लेखक होते त्यांना एक ओळख निर्माण करून देणे, तसेच आपल्या बँगलोर मराठी वेलफेअर असोसिएशनमध्ये भरपूर चित्रकार आहे, रांगोळी काढणारे लोक आहे, तसेच स्केच वगैरे काढणारे पण लोक आहे, त्यांना पण एक ओळख निर्माण करून देणे असा एक उद्देश होता या अंकामागचा. आणि ह्या अंकाला भरभरून कौतुक केलं, ह्या अंकाची खूप चर्चा पण झाली.
त्याबद्दल जितक्या लोकांनी घेतला हा अंक आणि जितक्या लोकांनी या अंकाला दाद दिली त्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार, धन्यवाद. या अंकात कविता कथा तर आल्याच, पण बेंगळुरू मधील खाणं, एका मोठ्या कंपनीत लागलेला पहिला जॉब आणि बेंगळुरू शहर असे अनुभव सुद्धा आले. भयकथा, प्रेमकथा, अनुभव हे सर्व असतानाच अंकाची सुरुवातच होते ते संपूर्ण मराठी जनतेचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांबद्दलच्या लेखाने, जे या अंकाचं मुख्य आकर्षण होतं. सर्व साहित्यिकांबरोबरच काही दिग्गजांच्या साहित्याचा आस्वाद सुद्धा या अंकामध्ये सामील झाला. इतकंच नाही तर काही चिमुकल्यांनी सुद्धा आपलं कलाकौशल्य बाल साहित्यातून दाखवलं. चिमुकले, मोठे यांच्या चित्रकला, रांगोळी याचं सुद्धा संकलन करून अंकामध्ये त्याला प्राधान्य दिलं गेलं. आणि हा अंक प्रत्येक मराठी माणसाला पावला आणि भावला सुद्धा. तर असा हा आपला बीएम साहित्यप्रेमी दिवाळी विशेष अंक आणि त्याचा प्रवास. यामध्ये प्रत्येक साहित्यिकाचा आणि प्रत्येक पाचकाचा तितकाच महत्वाचा वाटा आहे. भेटू तर मग पुढच्या वर्षी नव्या अंकासोबत. धन्यवाद.